नमस्ते मुलांनो, मराठीच्या ह्या क्लासमध्ये मी सिबल टीचर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तर मुलांनो, आपण मराठी व्याकरण म्हणजेच मराठी ग्रामरचा भाग अभ्यासत आहोत. ह्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण शब्दांच्या जाती, ह्याच्यामध्ये 8 जाती आहेत आणि त्या जातीमधील 2 जाती किंवा 2 प्रकार नाम आणि सर्वनाम आपण पाहिलेले आहेत. तर आता आपण विशेषण म्हणजेच ॲग्जेक्टिव हा आपला शब्दाच्या जातीमधील 3रा प्रकार पाहणार आहोत. चला तर मग मुलांनो, आपण विशेषण म्हणजे काय हे पाहूया. मुलांनो, ह्या स्क्रीनवरती आपल्याला काही उदाहरणं दिलेली आहेत, ते आपण व्यवस्थित वाचूया. काय सांगितलेलं आहे बघा. पुढील शब्दसमूह वाचा व अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष द्या. शब्दसमूह म्हणजेच अनेक शब्दांचा जो ग्रुप असतो तो. आता पहिला शब्दसमूह कोणता आहे? निळे पाणी. ब्रॅकेटमध्ये काय दिलेलं आहे? पाणी कसे आहे? तर पाणी कोणत्या रंगाचं सांगितलेलं आहे? निळे किंवा ब्लू रंगाचं सांगितलेलं आहे. निळे ह्या शब्दाने पाणी या नामाबद्दल विशेष माहिती सांगितलेली आहे. निळे हा शब्द आहे आणि पाणी हे काय आहे? तर पाणी हे नाम आहे, पाणी हे नाउन आहे. आणि पाणी कसे आहे सांगितलेलं आहे? तर पाणी हे निळ्या रंगाचं आहे. म्हणजेच पाण्याबद्दल विशेष माहिती, मोर इन्फॉर्मेशन देण्याचं काम निळे ह्या शब्दाने केलेलं आहे. दुसरं वाक्य बघूया. 10 आंबे. आता आंबे किती आहेत सांगितलेलं आहे बघा मुलांनो, आंबे आहेत 10. 10 या शब्दाने आंबे या नामाबद्दल विशेष माहिती सांगितलेली आहे. आंबे हे नाव आहे, नाउन आहे. आणि या नाउनबद्दल मोर इन्फॉर्मेशन देणारा शब्द कोणता आहे? 10. आंबे किती आहेत? तर 10 आंबे आहेत. म्हणजेच आंबे हे नाउन आहे आणि ह्या नाउनविषयी अधिक माहिती किंवा विशेष माहिती देणारा जो शब्द आहे तो शब्द कोणता आहे मुलांनो? 10. तिसरं उदाहरण बघूया. हे झाड. आता झाड कोणतं आहे? तर हे झाड आहे. हे या शब्दाने झाड या नामाबद्दल विशेष माहिती सांगितलेली आहे. झाड हे काय आहे? नाउन आहे. आणि ह्या नाउनबद्दल विशेष माहिती किंवा मोर इन्फॉर्मेशन देण्याचं काम हे ह्या शब्दाने केलेलं आहे. तर ही तिन्ही उदाहरणं आपण व्यवस्थित बघितलेली आहेत. ह्यावरून आपल्याला काय समजते? काय विशेषण म्हणजे काय किंवा विशेषणाचे डेफिनेशन आपल्याला काय सांगता येईल बघा. ॲग्जेक्टिवचं डेफिनेशन आपल्याला काय सांगता येईल की नामाबद्दल विशेष किंवा जास्त माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हटले जाते. आता वरती नामं कोणती आहेत? तर नामं आहेत किंवा नाउन्स आहेत पाणी, आंबे, झाड ही नामं आहेत. आणि ह्या नामाबद्दल मोर इन्फॉर्मेशन किंवा अधिक माहिती, विशेष माहिती सांगणारा शब्द कोणता आहे? तर पाण्याबद्दल विशेष माहिती सांगितलेली आहे निळे ह्या शब्दाने. आंब्याबद्दल मोर इन्फॉर्मेशन दिलेली आहे 10 ह्या शब्दाने. आणि झाडाबद्दल विशेष माहिती सांगितलेली आहे हे या शब्दाने. म्हणजेच नामाबद्दल विशेष माहिती किंवा जास्त माहिती सांगणाऱ्या शब्दालाच काय म्हणतात? विशेषण असं म्हटलं जातं. नामाबद्दल नाउनविषयी मोर इन्फॉर्मेशन देणारा जो शब्द आहे त्या शब्दालाच ॲग्जेक्टिव असं म्हणतात. म्हणून वरच्या सेंटेन्समध्ये कोणती विशेषणं आहेत, कोणते ॲग्जेक्टिव्ज आहेत? निळे, 10 आणि हे शब्द काय आहेत? विशेषण आहेत किंवा ॲग्जेक्टिव आहेत. आता इकडे काही गोष्टी लक्षात ठेवायला सांगितलेल्या आहेत. यू हॅव टू कीप इट इन युअर माइंड. कधीकधी एकाच नामाला किंवा विशेषाला वेगवेगळी विशेषणं वापरली जातात. कधीकधी काय होतं, एकाच नाउनला वेगवेगळ्या प्रकारचे ॲग्जेक्टिव्ज वापरले जातात. एक्झाम्पल्स दिलेले आहेत बघा. फर्स्ट एक्झाम्पल आहे मोठे झाड. आता झाड हे नाउन आहे, परंतु ह्या नाउनला वेगवेगळ्या प्रकारचे ॲग्जेक्टिव्ज कोणती वापरलेली आहेत ते आपल्याला एक्झाम्पलद्वारे सांगितलेलं आहे. बघा, मोठे झाड,
उंच झाड, बुटके झाड, डेरेदार झाड। बघा मुलांनो, झाड हा एकच शब्द आहे। ह्या पहिल्या उदाहरणामध्ये झाड हा सेम शब्द आहे, परंतु झाडाच्या अगोदर वापरलेली जी ॲडजेक्टिव्ज आहेत ती वेगवेगळी आहेत। फॉर एक्झाम्पल, आमच्या घराशेजारी खूप मोठे झाड आहे, किंवा मी बागेमध्ये उंच झाड पाहिले, किंवा आंब्याचे झाड हे खूप डेरेदार किंवा डेरेदार झाड आमच्या बागेमध्ये आम्ही लावले आहे। तर मुलांनो, झाड ह्या नावाविषयी मोर इन्फॉर्मेशन मोठे, उंच, बुटके, डेरेदार ह्या शब्दाने दिलेला आहे। दुसरं सेंटेन्स बघा, दुसरं एक्झाम्पल बघा। ताजा आंबा, कच्चा आंबा, दोन आंबे, गोड आंबा। आता आंबा, आंबा हे काय आहे? नाऊन आहे, परंतु ह्या नाऊनविषयी जास्त माहिती, आंब्या ह्या नाऊनविषयी जास्त माहिती देणारे किती शब्द आपण बघितलेले आहेत, सॉरी किती विशेषणं आपण बघितलेली आहेत? चार। कोणकोणती आहेत ती? ताजा, कच्चा, दोन आणि गोड। आंबा हे नाव सेमच आहे नाऊन, आणि ह्या नाऊनला वेगवेगळी ॲडजेक्टिव्स वापरलेली आहेत। तिसरं एक्झाम्पल बघा, देखणा घोडा, उमदा घोडा, लंगडा घोडा, त्याचा घोडा। आता घोडा हे नाऊन आहे, आणि हे नाऊनला वेगवेगळी ॲडजेक्टिव्स लावलेली आहेत, जसा देखणा म्हणजे सुंदर, उमदा म्हणजे उंच, लंगडा, लंगडा म्हणजे पायाने लंगडा असलेला, आणि त्याचा घोडा, त्या माणसाचा घोडा, म्हणजेच ह्या घोड्या ह्या नाऊनला वेगवेगळी विशेषणं लावलेली आहेत। फोर्थ एक्झाम्पल बघा, सरळ वाट, वाकडी वाट, वळणदार वाट आणि सोपी वाट। वाट म्हणजेच रस्ता। तर ह्या रस्त्याविषयी वेगवेगळी, रस्ता ह्या नावाविषयी किंवा वाट ह्या नामाविषयी वेगवेगळी विशेषणं कोणती लावलेली आहेत? की सरळ वाट, वाकडी वाट, वळणदार वाट आणि सोपी वाट, अशी वेगवेगळी विशेषणं किंवा ॲडजेक्टिव्ज आपल्याला ह्या वाट ह्या शब्दाला लावलेली दिसतात। म्हणजेच एकाच नामाला वेगवेगळी विशेषणं वापरली जातात। आणखीन मुलांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ते म्हणजेच नाम। नामाला दुसरा शब्द काय आहे? विशेष्य। नाम म्हणजेच विशेष्य, ओके। नाऊनलाच दुसरा मराठी शब्द आहे विशेष्य, त्यालाच नाम किंवा नाऊन असं म्हटलं जातं। आणखीन कोणती गोष्ट लक्षात ठेवायला सांगितलेली आहे बघा, काही वाक्यात विशेषण नामाच्या अगोदर येते, तर काही वाक्यात विशेषण नामाच्या नंतरसुद्धा येते। बघा, काही काही सेंटेन्समध्ये विशेषण जे आहे, ॲडजेक्टिव जे आहे, ते नाऊनच्या अगोदर येते, अगोदर म्हणजे पहिले, ओके। आणि काही वाक्यामध्ये नाऊनच्या नंतर, ओके, आफ्टर, ओके। तर आपण बघूया, अशी दोन एक्झाम्पल्स दिलेली आहेत आपल्याला, कोण नाऊनच्या अगोदर येणारं विशेषण आणि नाऊनच्या नंतर येणारं विशेषण किंवा ॲडजेक्टिव। उदाहरणार्थ पहिला उदाहरण बघा, भित्रा ससा बिळात शिरला। आता ससा, ससा हे काय आहे? ह्याच्यामध्ये नाऊन आहे, आणि ससा कसा सांगितलेला आहे? तर भित्रा, भित्रा म्हणजेच घाबरलेला किंवा घाबरट असलेला ससा। तर भित्रा ससा बिळात शिरला, ओके। तर ससा ह्या नाऊनविषयी मोर इन्फॉर्मेशन कोणी दिलेली आहे? भित्रा। परंतु इकडे फर्स्ट उदाहरणामध्ये भित्रा हे हा हे जे ॲडजेक्टिव आहे ते नाऊनच्या अगोदर आलेलं आहे, ओके। आता सेकंड सेंटेन्स बघा, जिराफाची मान उंच असते। जिराफ, जिराफे काय आहे? नाऊन आहे, आणि त्याची मान जी आहे, मान ही सुद्धा काय आहे? शरीराचा एक अवयव आहे ना, बॉडी पार्ट आहे, म्हणजे ते सुद्धा एक नाऊन आहे। नेक आपण त्याला म्हणतो ना, मान म्हणजेच नेक। आणि ह्या मानेविषयी मोर इन्फॉर्मेशन कोणत्या शब्दाने दिलेली आहे? तर उंच ह्या शब्दाने, म्हणजे उंच हे काय आहे? विशेषण आहे। परंतु जिराफाची मान हे जे नाऊन आहेत, ह्या नाऊनविषयी मोर इन्फॉर्मेशन देणारा ॲडजेक्टिव जो आहे उंच, तो नाऊनच्या नंतर आलेला आहे, बघा सेकंड सेंटेन्समध्ये।
पहिल्या सेंटेन्समध्ये सशाच्या अगोदर ॲग्जेक्टिव झालेला भित्रा आणि सेकंड सेंटेन्समध्ये मानच्या नंतर ॲग्जेक्टिव आलेला आहे. म्हणजे काय सांगितलेलं आहे बघा, पहिल्या वाक्यात भित्रा हे विशेषण ससा या नामाच्या अगोदर आलेलं आहे आणि दुसऱ्या वाक्यात उंच हे विशेषण मान ह्या नामाच्या नंतर आलेलं आहे. तर मुलांनो, हेही तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल की कधीकधी विशेषण जे असते ते नामाच्या अगोदर, नाऊनच्या अगोदरसुद्धा असते, काही काही सेंटेन्समध्ये नाऊनच्या नंतरसुद्धा असते. म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित ॲग्जेक्टिव कोणतं आहे ते फाइंड आउट करता आलं पाहिजे, ओळखता आलं पाहिजे. तर मुलांनो, विशेषण हा जो शब्दाच्या जातीचा तिसरा प्रकार आहे तो प्रकार आपण पाहिलेला आहे. म्हणजेच विशेषण म्हणजे काय, त्याची डेफिनेशन काय आहे थोडक्यामध्ये, की नामाबद्दल विशेष माहिती किंवा मोर इन्फॉर्मेशन देणारा जो शब्द असतो त्या शब्दालाच ॲग्जेक्टिव किंवा विशेषण असं म्हटलं जातं. मला वाटते हा विशेषण हा जो तिसरा प्रकार आहे तो प्रकार तुमच्या व्यवस्थित लक्षात आलेलाच असेल. आता पुढे आपण वळणार आहोत आपल्या शब्दाच्या जातीच्या चौथ्या प्रकाराकडे. तो चौथा प्रकार आपण पाहणार आहोत तो म्हणजेच क्रियापद, त्याला दुसरा शब्द इंग्रजीमध्ये आहे वर्ब. चला तर पाहूया क्रियापद म्हणजे काय. आता मुलांनो, क्रियापद किंवा वर्ब हा जो प्रकार आहे शब्दाच्या जातीतला, हा अगदी सोपा किंवा अतिशय सोपा प्रकार समजला जातो. तर आपण काही शॉप एक्झाम्पल्स दिलेली आहेत, उदाहरणं दिलेली आहेत, त्याकडे आपण व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. मी आता उदाहरणं वाचते, तुम्ही व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. पुढील वाक्यांतील अधोरेखित शब्दाकडे नीट लक्ष द्या. अधोरेखित म्हणजे अंडरलाईन केलेले शब्द. सुदेश अभ्यास करतो, सुनंदा व्याकरण शिकते. आता बघा, वरील दोन वाक्य आहेत. आता ह्या दोन्ही वाक्यामध्ये काय आहे बघा, वरील वाक्यातील करतो आणि शिकते ह्या दोन अंडरलाईन केलेल्या शब्दामधून कोणती ना कोणती तरी क्रिया, क्रिया म्हणजेच काय, ॲक्शन, काहीतरी ॲक्शन करतच असतात. आता सुदेश जो आहे तो काय करतो, अभ्यास करतो, म्हणजे करतो म्हणजे काहीतरी करण्याची क्रिया करत आहे. आणि सुनंदा व्याकरण शिकते म्हणजे ती शिकण्याची क्रिया करत आहे, शिकण्याची ॲक्शन करत आहे. आणि सुदेश जो आहे तो अभ्यास करण्याची ॲक्शन करत आहे. म्हणजेच आता क्रियापद म्हणजे आता काय सांगितलेलं आहे बघा इकडे, म्हणजेच करतो आणि शिकते हे क्रियावाचक शब्द आहेत. काहीतरी क्रिया करतात, काहीतरी ॲक्शन करत असतात. हे क्रियावाचक शब्द जर वाक्यातून बाहेर काढले तर काय होईल मुलांनो, पुढच्या एक्झाम्पलमध्ये आपण बघूया. जर हे क्रियावाचक शब्द ॲक्शन करणारे वर्ब जे आहेत, शब्द जे आहेत, हे शब्द जर आपण बाहेर काढले तर वाक्य कसं बनेल बघा. सुदेश अभ्यास आणि सुनंदा व्याकरण. बघा मुलांनो, हे दोन्ही शब्द वाक्य जे आहेत ते कम्प्लीट आहेत की इनकम्प्लीट आहेत. हे दोन्ही वाक्य काय आहेत मुलांनो, इनकम्प्लीट आहेत, अपूर्ण आहेत. शेवटचा जो शब्द आहे सुदेश अभ्यास, आता वाक्य आपल्याला समजतच नाही, काय करतो, करतो, करत नाही, करणार आहे, काहीच समजत नाही. सेकंड सेंटेन्ससुद्धा तसं, सुनंदा व्याकरण, शिकली, शिकणार आहे, शिकते, काहीच नाही समजत. म्हणजेच हे दोन्ही वाक्य ह्या शेवटचा शब्द नसल्यामुळे हे दोन्ही वाक्य काय आहेत, अर्थपूर्ण राहत नाही किंवा मिनिंगफुल सेंटेन्स बनत नाहीत. म्हणजेच मिनिंगफुल सेंटेन्स बनवण्यासाठी काय होतं बघा, जर हा क्रियावाचक शब्द तर त्याच्यातून काढून टाकला, करतो आणि शिकते हे शब्द जर आपण काढून टाकले ह्या सेंटेन्समधून तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. म्हणजेच करतो आणि शिकते ह्या क्रियावाचक शब्दांनी काय होतो मुलांनो, वाक्य पूर्ण होत असते. आणि पूर्ण वाक्य हे कधीही मिनिंगफुल म्हणजेच महत्त्वपूर्ण किंवा त्याला काहीतरी मिनिंग राहत असते. म्हणून वाक्याचा अर्थ पूर्ण ज्या शब्दाने होतो त्या शब्दालाच काय म्हटलं जातं, क्रियापद असं म्हटलं जातं. क्रियापदाचे किंवा वर्बचं डेफिनेशन आपल्याला कसं करता येईल, की वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला, ज्या शब्दामधून काहीतरी ॲक्शन, क्रिया आपल्याला घडत असते असं आपल्याला दिसते
वाटते त्या शब्दालाच काय म्हणतात, क्रियापद किंवा वर्ब असं म्हटलं जातं. ओके, म्हणजेच फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे सुदेश अभ्यास करतो, ह्याच्यामध्ये सुदेशने अभ्यास करण्याची क्रिया केलेली आहे. आणि सेकंड सेंटेन्समध्ये सुनंदा व्याकरण शिकते, ह्याच्यामध्ये तिने ग्रामर लर्न करण्याची ॲक्शन केलेली आहे. तर आपल्याला डेफिनेशन काय देता येईल मुलांनो, की वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द, म्हणजे वाक्य मीनिंगफुल बनवणारा जो शब्द असतो त्यालाच क्रियापद असं म्हटलं जातं. म्हणून करतो आणि शिकते ही दोन्ही क्रियापद आहे. वरील वाक्यामध्ये करतो आणि शिकते ही काय आहेत, क्रियापदे आहेत किंवा वर्ब आहेत. बघा मुलांनो, इकडे एक इम्पॉर्टंट गोष्ट किंवा लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट काय सांगितलेली आहे बघा इकडे. बहुतेक वेळा क्रियापद हे वाक्याच्या शेवटी येते. आपण अगोदरची दोन उदाहरणं बघितली, सुनंदा व्याकरण शिकते आणि सुदेश अभ्यास करतो, त्याच्यातली दोन्ही वाक्यातले क्रियापद किंवा वर्ब हे वाक्याच्या शेवटी आहेत, लास्टला आहेत. परंतु काही वाक्यात ते मध्येही येऊ शकते व सुरुवातीलाही येऊ शकते. बघा, काही काही वाक्यामध्ये ही क्रियापदे आहेत ती इन बिटवीन कुठेतरी येऊ शकतात आणि कधीकधी कुठे येतात एकदम स्टार्टिंगला सुद्धा येऊ शकतात. इकडे तीन एक्झाम्पल्स दिलेली आहेत कशाप्रकारे ही क्रियापदे मध्ये येऊ शकतात, लास्टला किंवा इन बिटवीन किंवा स्टार्टिंगला येऊ शकतात. बघा, फर्स्ट एक्झाम्पल आहे माधव शाळेत जात होता. इकडे वाक्य पूर्ण आहे परंतु इकडे क्रियापद कुठे आहे मुलांनो, होता. होता ह्या शब्दाखाली अंडरलाईन केलेली आहे, म्हणजेच ह्या वाक्यामध्ये क्रियापद किंवा वर्ब हे लास्टला आहे, शेवटी आहे. दुसरं वाक्यामध्ये मुलांनो कुठे आहे बघा, एक होता शेतकरी. ह्या वाक्यामध्ये क्रियापद कुठे आहे, क्रियापद मध्ये आहे. आता सेकंड वाक्य आहे, ते वाक्य इनकम्प्लीट नाही आहे, ते कम्प्लीट आहे. हे होता शेतकरी, परंतु क्रियापद हे मध्ये आलेलं आहे. आता हे वाक्य आपण असं सुद्धा म्हणू शकतो, एक शेतकरी होता. ओके, म्हणजे होता हे क्रियापद आहे. होता हे कधीकधी वाक्याच्या मध्येसुद्धा हा शब्द क्रियापद येऊ शकते. थर्ड आहे येईन मी तुला भेटायला. आता हे सुद्धा वाक्य पूर्ण आहे, मीनिंगफुल सेंटेन्स आहे, परंतु ह्या सेंटेन्समध्ये सुद्धा क्रियापद जे आहे ते कुठे आलेलं आहे, वर्ब आहे, ते एकदम स्टार्टिंगला आलेलं आहे. आता प्रॉपर तुम्ही वाक्य कराल, म्हणजे हे वाक्य जे आपल्या समोर आहे ते प्रॉपरच आहे, परंतु एकदम व्यवस्थित जर तुम्ही बघाल तर ते शब्द किंवा ते वाक्य आपण कसे म्हणू शकतो, मी तुला भेटायला येईन. ओके, म्हणजे येईन हे हा काय आहे, काय आहे, क्रियापद आहे. ह्या वाक्यामध्ये क्रियापद सुरुवातीला आहे, एकदम स्टार्टिंगला आहे. म्हणजे कधीकधी वाक्याची रचना अशी असते की क्रियापद कधी वाक्याच्या शेवटी येऊ शकते, वाक्याच्या मध्ये येऊ शकते किंवा वाक्याच्या स्टार्टिंगला येऊ शकते. तर मुलांनो, तुम्हाला क्रियापद म्हणजेच काय हे समजलेलं असेलच अशी मला आशा आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण विशेषण म्हणजेच ॲडजेक्टिव आणि वर्ब हे आपण शब्दाच्या जातीतला तिसरा आणि चौथा प्रकार पाहिलेला आहे. तर मुलांनो, मला आशा आहे तुम्हाला हे दोन्ही प्रकार व्यवस्थित समजलेले असतीलच. ह्या प्रकाराचे किंवा ह्या दोन्ही प्रकाराच्या नोट्स ज्या आहेत त्या मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर फॉरवर्ड करीन. त्या नोट्स तुम्ही तुमच्या मराठी ग्रामर बुकमध्ये लिहायच्या आहेत. आता आपण इकडेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा ग्रामरचा एक नवीन प्रकार शिकूया. तोपर्यंत तुम्ही घरीच रहा, सुरक्षित रहा, रोजचा अभ्यास रोज करत रहा. धन्यवाद.